सरकारच्या योजना खालपर्यंत पोहोचवण्यासाठीचा आमचा प्रयत्न आहे, त्यातून लाभार्थी तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याचबरोबरीनं आम्ही काही युनिक उपक्रम राज्यभरातले आम्ही करू शकतो का आणि त्या माध्यमातून युवांना स्वतःच्या पायावर उभं करू शकतो का, असा एक प्रयत्न आहे. पुण्यातल्या काही युवांनी गणपतीच्या मूर्ती ह्या शेतातल्या मातीपासून बनवलेल्या आहेत, आत्मनिर्भर भारत म्हणजे. आणि आपण एकीकडे म्हणतो की पर्यावरणपूरक सगळं काम करा, पण त्यासाठी प्रयत्न कोण करत नाही. तर आत्मनिर्भर भारत या योजनेअंतर्गत या मूर्ती या ठिकाणी बनवल्यात आणि खूप सुंदर कल्पना इथे घेऊन या की त्याच्यामध्ये नुसती मूर्ती नाही तर सुंदर पॅकेज, त्याच्याबरोबर ही कुंडी, त्याच्याबरोबरीनं बाळा इथे ठेव ना, चंदेरी रंगाचा हा पाट आणि त्याच्याबरोबर तुळशीच्या मंजिरी असं आपण त्या ठिकाणी देतोय, ज्याच्यामध्ये ह्या मूर्तीचं प्रतिष्ठापन आपण करू. आणि त्याच्यानंतर या टबमध्ये फक्त आपण पाणी ठेवलं की 45 मिनिटात ही मूर्ती डिझॉल्व होईल पूर्णपणे, आणि मग त्याच तेच पाणी आपण या कुंडीत टाकून तुळशीच्या मंजिरी त्या ठिकाणी टाकल्यानंतर आपला बाप्पा आपल्याच घरी त्या ठिकाणी विराजमान राहील, भक्ती पण जपली जाईल, मूर्तीची विटंबना पण होणार नाही, पर्यावरणपूरक पण होईल. आणि कोरोना काळामध्ये जे काही निर्बंध आहेत मूर्तीच्या हाईटवरती आणि घरी विसर्जन करण्यावरती तेही जपलं जाईल. वृक्ष गजनन या नावाने या सगळ्या युवकांनी हे काम केलेलं आहे. मी बावनकुळे साहेबांना विनंती करतो की आपण त्यांच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देऊ. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.